नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे, लोकप्रतिनिधी हा समाज प्रवाहाचं नेतृत्व करत असतो, त्यांचा तो प्रतिनिधी असतो। समाजात विविध घटक आपल्या परीने उदरनिर्वाह करत असतात, यात पारंपरिक व्यवसायाला धर्म परंपरेची जोड आहे आणि हे उद्योग व्यवसाय सुरू असतात। आता कारण काहीही असो, ज्यावेळी ज्या त्यावेळी संबंधित समाजाला भेटण्याचा योग आल्यावर त्या समाजाशी एकरूप होणं, त्यांचे प्रश्न समजवून घेणं हे समाज अथवा लोकप्रतिनिधीचं कर्तव्य मानलं जातं। असंच काहीसं करण्याचा प्रयत्न कर्जत जामखेडचे विधानसभा लोकप्रतिनिधी रोहित पवार करताना अनेकदा दिसून येतात। सध्या कर्जत नगरपंचायतीचे इलेक्शन सुरू आहे। आता इलेक्शन म्हटलं की प्रचार सभा, रॅलीज, प्रचार अशा आल्यातच। एका प्रचार रॅलीत आमदार रोहित पवार हे कर्जत मधील कुंभाराळीत आले, तिथे त्यांनी राजकारणी म्हणून प्रचारही केला। मात्र कुंभार बांधव आपल्या कामात गढून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। नव्या वर्षात असणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी ही मंडळी सध्या मातीचे बोळके बनवत आहेत आणि मग हरहुन्नरी आमदार साहेबांनी पण बैठक मारली आणि हातात मातीचा गोळा घेत त्याला आकार देण्याचा प्रयत्न केलाय। अर्थात पहिल्या प्रयत्नात सर्व काही व्यवस्थित जमत नसेल तरी ते कसं जमवून घ्यायचं, याचे कसं पवार कुटुंबातील रोहित यांना नसणार, असं कसं होणार? पाहुयात आमदार रोहित पवार यांना मातीचे बोळके बनवताना। या महत्त्वपूर्ण बातमीसह आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।